नमस्कार, आशेच्या रसोईमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपल्याला सुक्या बांगड्याची सुक्की चटणी करायची. तर सुक्या बांगड्याची सुक्की चटणी, सुक्या बांगड्याची वली चटणी पण आपण करू शकतो. सुक्या बांगड्याची कच्चं तेल टाकून पण चटणी करू शकतो आणि तेलामध्ये परतून पण करू शकतो. आता सुक्या बांगड्याची वली चटणी कशी करायची ह्याचा व्हिडिओ मी पहिला तुम्हाला अपलोड केलेला आहे, पण तुम्ही नक्की बघा. आता साहित्य बघूया. साहित्य एकदम कमी असतं. हे चार घेतलेत सुक्के बांगडे, तेल घेतले आणि चार चमचे हा कांदा लसूण मसाला घेतला आहे. आता ह्याच्यामध्ये कसं आहे माहिती का, आपल्याकडे कांदा लसूण मसाला नसेल ना तर आपण मिरची पावडर पण घेऊ शकतो. आणि ह्याला मीठ नाही घ्यायचं, कारण बांगड्याला पहिलाच खारटपणा असतो. तर हे बांगडे आपण भाजून घेणार आहे. पहिले भाजून चटणी करायची आपल्याला. आता हे गावाला आपण असलं तर कसं, निकाऱ्यावरती आपण हे चुलीत भाजून घेतो. आपल्याला हे गॅसवर भाजायचे बांगडे. तर गॅस आपण पेटवून घेऊया. आणि ही चटणी कसं माहिती आहे का, जर आपण एकदम करून ठेवली ना तर अगदी 15 दिवस, महिनाभर, 20 दिवस, जेवढं आपण संपेपर्यंत खराब नाही होत, कारण त्याच्यामध्ये पाण्याचा अंश अजिबात नसतो. संपेपर्यंत चांगली राहते आणि जेवणाची चव तर वाढवतेच. आता हे बांगडे आपल्याला भाजून घ्यायचे एक एक करून. आता हे बांगडे धुवून नाही घेतलेले. धुवून का नाही घेतले, कारण हे आपल्याला चांगलं भाजून घ्यायचे. भाजल्यानंतर त्याच्यावर जे मीठ वगैरे आहे ते पूर्ण जळून जातं, कारण हे नंतर आपल्याला हे सोलून घ्यायचे भाजल्यानंतर. मी हे भाजून घेते आता गॅसवर. तर हे आपण असं जाळी फिरवत राहायचं, म्हणजे काय होतं सगळीकडून चांगले भाजले जातात. असे फिरवून घ्यायचे. ही डोकी आहेत ना आपल्याला नंतर काढून टाकायची आहेत. ह्या डोक्याची सुद्धा चटणी करतात गावाला. बांगड्याच्या डोक्याची पण चटणी करतात मुंडक्याची. आता हे चांगलं आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे पहिले. तर हे बांगडे बघा आपण व्यवस्थित भाजून घेतले. गॅस बंद करून घ्यायचं. हे जरा थंड झाले ना की हे कसं काढायचं मी तुम्हाला दाखवते. थोडे थंड करून घ्यायचे. हे बांगडे आपण भाजून घेतले आणि थंड पण करून घेतले. आता ही डोकी बघा, ही अशी काढून घ्यायची. ही डोकी आहे ना गावाला कोण टाकत नाही, साफ करून घेतात आतून. हा भाग जो असतो ना तो काढायचा असतो हा पूर्ण. आणि ह्याच्यामध्ये लसूण, थोडीशी कोथिंबीर, आपलं लाल तिखट टाकून पानामध्ये असं बारीक करतात. त्याची चटणी छान लागते भाकरीबरोबर. आता हे आपल्याला साफ करून घ्यायचे. आता हे पोटातलं मी काढलं नव्हतं ह्याचं, कारण ते आपोआप राहतं काट्याबरोबर. आणि हे चांगलं जे व्यवस्थित आहे ना तेवढंच आपल्याला काढून घ्यायचं आहे. थोडं गरमच आहे, असं काढून घ्यायचं आपल्याला. त्याच्यामधली ही इथं घाण असते ना पोटामध्ये, ती सगळी आपोआप निघते बघा. अशी काटा असा काढून घ्यायचा. त्याच्यामध्ये जे काटे असतात ना ते सगळे काढून घ्यायचे असे. आता हे सगळे आपण साफ करून घेऊया. काटे वगैरे असतील ते काढून घ्यायचे. हे आपण सगळं बांगडे भाजून घेतले, सोलवून घेतलेत, काटे सगळे बाजूला काढलेत. आता हे कसं आहे माहिती आहे का, बांगडे भाजताना हे अशी थोडीफार घाण होते, ते आपल्याला व्यवस्थित स्वच्छ करायला लागतं नंतर. आता हे बांगडे मी गॅसवर भाजलेत. आता हे कसं, गावाला जर आपण चुलीत भाजलेत ना तर त्याचं पाणी पूर्ण सुटतं आणि व्यवस्थित भाजले जातात. मग डायरेक्ट तुम्ही साफ करून काटे काढून डायरेक्ट चटणी काढून थोडंसं कच्चं तेल टाकलं ना तरी पण छान लागतं. पण हे गॅसवर कसं व्यवस्थित भाजत नाही, त्याच्यामुळे आपल्याला हे तेलात परतून घ्यायचे. गॅस पेटवून घेते.
तेल टाकायचं, तेल 4 ते 5 चमचे टाकायचं, कारण चांगलं फ्राई झाले पाहिजे. हे आता हा बांगडा आपल्याला टाकून घ्यायचा, हे असंच ठेवायचं. थोडंसं चमच्याने असं बारीक करायचं, एखादा काटा वगैरे राहिला असला तर काढून टाकायचं. हे चांगलं तेलात आपल्याला परतून घ्यायचं आहे व्यवस्थित. आता ह्याच्यामध्ये मी थोडीशी हळद टाकते, थोडीशी हळद टाकायची आपल्याला, थोडा कमी करून घेऊया. आता हे आपले 4 बांगडे आपण भाजून घेतले, तर पावसांचं आपण हळद टाकले, तर तुम्हाला असं वाटेल की किती कमी निघालं. पण हे कसं माहिती आहे का, हे खारट असल्यामुळे जास्त खाल्लं जात नाही, थोडंसं असलं तरी जेवण व्यवस्थित होतं, कारण हे चवीला पण खूप छान लागतं आणि वरण भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर ना एकदम मस्त लागतं. तर आता आपण हे परतून घेऊया चांगलं, हे छान आपण परतून घेतलं बघा, कलर किती बदली झाला बघा, एकदम लालसर कलर झाला आहे ना त्याचा. असं झालं ना की गॅस बंद करायचा, गॅस बंद केल्यानंतर आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे. लाल तिखट ना जास्त प्रमाणात टाकायचं असते, म्हणून लाल तिखट टाकून घेऊया. चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता ही चटणी आपली तयार झाली. आता ह्याच्यामध्ये कसं माहिती आहे काय, ही थंड झाली ना की एका डब्यात किंवा बरणीत भरून ठेवायची, मग आपल्याला संपेपर्यंत खराब होत नाही. कधी भाकरीबरोबर खावशी वाटते, कधी चपातीबरोबर, कधी वरण भाताबरोबर. आणि ही जर कमी प्रमाणात असेल ना तर ह्याच्यामध्ये ना कोथिंबीर टाकायची. जर ठेवायची असेल आपल्याला, लगेच संपवायची असली ना तर कोथिंबीर टाकायची, आणि ठेवायची असेल ना तर कोथिंबीर नाही टाकायची, कोथिंबीरमुळे मग खराब होते. मग काढून घेऊया. तर आपली ही सुक्या बांगड्याची सुक्की चटणी खाण्यासाठी तयार झाली. ही चटणी आपण एकदम करून बरणीमध्ये साठवून ठेवू शकतो महिनाभरासाठी, आणि ही भाताबरोबर, भाकरीबरोबर, वरण भाताबरोबर एकदम मस्त लागते. तर नक्की तुम्ही पण बनवा, आणि कशी झाली ती मला नक्की कमेंटद्वारे सांगा. आणि व्हिडिओ रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.